तर रशिया आणि युक्रेनचं युद्ध कधी थांबणार याकडे जगाचं लक्ष लागलंय. युद्ध थांबवायचं असेल तर रशियानं युक्रेनसमोर चार अटी ठेवल्यात. या चार अटी जर मान्य केल्या तर युद्धविराम करू असं रशियानं म्हटलंय. या चार अटी कोणत्या आहेत? तर युक्रेननं कारवाई थांबवावी ही रशियाची पहिली अट. युक्रेन ताब्यात घेण्याचा रशियाचा इरादा नाही, त्यामुळे युक्रेननं लष्कर हटवावं आणि लष्करी कारवाई थांबवावी. दुसरी अट, राज्यघटनेतला बदल. राज्यघटना बदलून युक्रेननं तटस्थ भूमिका घ्यावी, नाटो आणि युरोपियन युनियनमध्ये जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न रशिया युक्रेनला करत आहे. तिसरी अट, क्रिमियाला मान्यता दिली जावी. रशियानं 2014 ताबा मिळवलेल्या क्रिमियाला रशियाचा भाग म्हणून मान्यता देण्याची अट सुद्धा रशियाची आहे. तर चौथी अट, डोनेस्क लुहान स्वतंत्र देश घोषित केले जावेत किंवा त्यांचं स्वतंत्र अस्तित्व स्वीकारलं जावं. फुटीरतावाद्यांनी वेगळे देश म्हणून घोषित केलेला डोनेस्क आणि लुहान्स या प्रांतांना रशियानं स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं आणि युक्रेननं त्याला मान्यता द्यावी अशी चौथी अट आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.